आपण मागील धड्यात वेगवेगळे आकार ओळखण्यास शिकलो. ह्या धड्यात आपण ह्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहू. एक दिवस वादळ कासव आपल्या सर्वात प्रिय खेळण्यासह तलावाच्या काठावर खेळत होता. तेवढ्यात त्याच्या हातातून ते खेळणं सरकलं आणि तलावामध्ये पडलं. वादळाने लगेच तलावामध्ये उडी मारली आणि तो खेळणं शोधू लागला. वादळाचं खेळणं असे दिसते, परंतु हे काय, वादळाचे खेळणं तर रंगीत होते. तुम्ही वादळाच्या खेळण्यात लपलेले आकार शोधून त्याच्या चित्रात पुन्हा रंगवू शकता का? प्रथम वर्तुळ म्हणजे सर्कल शोधू. तुम्ही देखील माझ्या बरोबर शोधा. हे बघा आपले गोल आकार. आपण त्यांना काळ्या रंगाने रंगवू. आता आपण इथे लपलेला त्रिकोण शोधू शकाल का? चला त्याला निळ्या रंगाने रंगवू. आता तुम्ही ह्या चित्रात लपवलेला आयत शोधून त्याच्यात हिरवा रंग भरू शकता का? अगदी बरोबर. आता शेवटचा लपलेला आकार चौरस शोधा आणि त्यात पिवळा रंग भरा. अरे वा मुलांनो, तुम्ही वादळाला खूप मदत केलीत. आता वादळ त्याच्या खेळण्याचे रंगीबेरंगी चित्र घेऊन त्याच्या शोधात तलावात फिरू लागला. वादळाला तलावामध्ये काही मासे सापडले. त्याने त्याच्या खेळण्याचे चित्र त्या माशांना दाखवले आणि विचारले की त्यांनी त्याचे खेळणं पाहिले आहे का? माशांनी वादळाला सांगितले की त्यांनी त्याचे खेळणे एका खोक्यात लपवले आहे. जर तो हा आकार वापरून त्या माशांचे छायाचित्र बनवू शकला तर ते त्याला त्या खोक्यापर्यंत घेऊन जातील. तुम्ही चित्र बनवण्यासाठी वादळाची मदत करू शकाल का? अरे वा मुलांनो, तुम्ही हे माशाचे चित्र खूपच सुंदर बनवले आहे. मासे आनंदी झाले आणि त्यांनी वादळाला खोक्याकडे नेले ज्यामध्ये त्याचे खेळणे लपवले होते. खोका पाहून वादळाला खूप आनंद झाला. खोक्यावर अशा प्रकारचा नमुना बनवलेला होता. वादळाने खोका उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण खोका उघडला नाही. मग एका माशाने त्याला सांगितले की खोका उघडण्यासाठी त्या खोक्यावरील नमुन्यात एकूण किती त्रिकोण आहेत हे सांगावे लागेल. मुलांनो, तुम्ही खोक्यावर असलेल्या नमुन्यात किती त्रिकोण आहेत हे सांगू शकाल का? मुलांनो, खोक्यावर असलेल्या ह्या नमुन्यात किती त्रिकोण आहेत आपण हे ह्या प्रकारे शोधू शकतो. होय, इथे 10 त्रिकोण आहेत. आता माशांनी तो खोका उघडला आणि वादळाचे खेळणे त्याला परत दिले. मुलांनो, ह्या धड्यात आपण वेगवेगळे आकार ओळखण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली.